सध्या मनसेच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील अयोध्येला जाणार असल्याने जोरदार तयारी केली जाते। दरम्यान दौऱ्यासाठी मनसेने कशी रणनीती आखली आहे, जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 4 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यापासूनच मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला। राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कमी दिवस शिल्लक राहिल्यानं मनसेची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। 12 गाड्यांचं बुकिंग आमच्याकडे होत आहे आतापर्यंतचं अपडेट जे आहे ते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक बायरोड सुद्धा चाललेले आहेत। आमचे 9 कदम आहेत, त्यांनी 100 गाड्या बोलून केलेले आहेत, ते बायरोड चाललेले आहेत। मोठ्या संख्येने विमानानेही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे। अशी मिळून साधारण 12 ते 14 हजार लोक ऑलरेडी महाराष्ट्रातून अयोध्येला जायला रवाना व्हायला तयार आहेत। जिल्ह्या जिल्ह्यातले मनसैनिक कामाला लागलेत। कुणी रेल्वे बुक करतय तर कुणी विमानाची तिकीट। त्यामुळे मनसे अयोध्येमध्ये शक्ती प्रदर्शन करणार हे स्पष्ट आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 जूनला मुंबईमधून अयोध्येला रवाना होणार आहेत। मुंबईमध्ये शाखा निहाय अयोध्येला येणाऱ्या लोकांची नोंदणी सुरू आहे। मुंबईतल्या मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षानं 1 बोगी बुक केली आहे। एकट्या मुंबईतून मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी 4 ट्रेन जाणार आहेत। ठाणे, रायगड, पुणे, नाशिक इथून मनसेच्या 6 ट्रेन अयोध्येला जातील। औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातूनही रेल्वे बुकिंग सुरू आहे। आतापर्यंत 12 ट्रेनचं बुकिंग मनसेकडून करण्यात आलेलं आहे। रस्ते मार्गे सुद्धा मुंबईतून बोरिवली विभागातून 100 गाड्या अयोध्येला जाणार आहेत। मुंबईतून जवळपास 15,000 मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत। मुंबईतील अनेक उत्तर भारतीय सुद्धा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला येणार आहेत। उत्तर भारतीय जे आमचे कार्यकर्ते आहेत जे मुंबई स्थित आहेत, त्या अनेक लोकांचाही आम्हाला फोन येतात आणि आम्हालाही यायचं आहे अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह आहे। तर त्यांची एक संख्या आहे, त्यातले बरेचसे कार्यकर्ते ऑलरेडी उत्तर प्रदेशात पोहोचलेले आहेत आणि ते तिकडची जी काही त्यांची लोक आहेत त्यांना देखील तिकडे सामील होण्यासाठी तिकडे घेऊन येणार आहेत। असं मिळून मोठी प्रचंड गर्दी तिकडे होईल साहेबांच्या अयोध्या दौऱ्यासाठी। राज ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असली तरी या दौऱ्याचा वादही तितकाच पेटलाय। उत्तर प्रदेशमधील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या नेत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होतीये, त्यामुळे हा सगळा विरोध झुगारून अयोध्येत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा कसा पार पडतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।